तुला माहिती आहे मी तुझ्यावर चिडले नव्हते. मला माहिती आहे. मला एक कळत नाही, आणि तू पंजाबी ड्रेस घालून जर कॉलेजला गेलीस ना तर आत्या आजीला काय प्रॉब्लेम आहे? मी का तुला मायक्रो मिनीज घालून जायला सांगितलंय का? पण त्याचा मला काय उपयोग आहे? मी आर्ट्सला जाणार आहे ना, ते सायन्सला लागतो बिडुक बिडुक कापल्यानंतर पाहायला. झालं की काय बोलतेस तू? अगं मी मायक्रोस्कोप बद्दल नाही बोलते, मायक्रो मिनीज बद्दल बोलते. म्हणजे काय असत? तो कपड्यांचा एक प्रकार असतो. बघ हे असं होणार आहे माझं, आणि माझ्यामुळे तुझं असं होणार आहे. असू दे, माझं कितीही असं झालं ना तरी मी तुला सत्ययुगातून कलियुगात आणणारच आहे. रागासाठी खड्डा खाल्लाय 8 फुटाचा, त्यात तुम्हाला पण गाडले असते. नाहीतरी त्याच प्रेम होत असत तुमच्यावर, नरकाचा प्रवास तुमच्या कुशीत शिरून केला असत त्याने. कळलं काय? चला उठा रेशवा, असा थोबाड करून बसू नका. चल कुठ चल चल. माझ्या कुंकवाला कोणी म्हातारं म्हटलेलं मला नाही खपायचं. मग माझं एक काम करशील? सेवक हजर आहे. सेवक तू नाहीस राणी, मी तुझा सेवक आहे. दिवे मालवशील? मन माझे गं झाले त्याचे, त्याच्या श्वासांचे, त्याच्या डोळ्यांचे गुज सांगते. माझं कुंकू का माझ्या आयुष्यात आला तुम्ही? आता तुझं नशीब दळ भदरी त्याला मी काय करू? आलो तर आलो, चल मरू दे. आता मी तुला 3 प्रश्न विचारणार, त्याची उत्तर द्यायची खरी खरी. प्रश्न क्रमांक 1, वरील विधान कुणी कुणाला केले? किल्लेदार घराण्यातील हुकमी पत्ता माझ्या हातात आहे. वनिताबाईने राघू बांबुरेला. प्रश्न क्रमांक 2, वरील विधान चूक का बरोबर? बरोबर. आता प्रश्न क्रमांक 3, रिकाम्या जागा भरा. मदत करणाऱ्या माणसाचं नाव टिंब टिंब किल्लेदार आहे. ते नाव माणसाचं नाहीये. मी 10:30 ते 11 या वेळेत मोकळी आहे. 10:30 इतक्या लवकर? अहिल्या आज थोडा मेकअप कमी कर, नाहीतर तू मलाच भेटायला येतेस. हे बघ, तुझ्या चेहऱ्याशी माझं काहीच देणं घेणं नाही. बरं ठीक आहे, मी 10:30 ते 11 दरम्यान येईन. चालेल, मला चालेल. आपला तो टेलर आहे ना, अगं त्याच्याकडे तुझे कपडे शिवायला दिले आहेत. तू आता माणूस पाठवतोय तुझे कपडे घेऊन, आणि तू आत्ताच्या आत्ता ते सगळे ड्रेस ट्राय करून दाखवायचे आहेत मला. मी काय म्हणते, मी ड्रेस घातलेच पाहिजेत का? म्हणजे अजूनही तुझ्या मनात गोंधळ चालू आहे? म्हणजे मी उगाच सगळं गृहित धरून चालले होते, तुझं ऍडमिशन, तुझे कपडे, तुझं कॉलेज. जानकी अगं, मी तर माझ्या 40-50 फ्रेंड्सना SMS सुद्धा केलेत की माझी रमावतीची एक मैत्रीण आपल्या कॉलेजला येते. ही सगळी तुझी तत्व, तुझी बुद्धी आहे ना, कधीतरी जरा बऱ्या कामासाठी वापर, कदाचित तुझंच भलं होईल त्यांनी. वामन थांब जरा, ही काही वाद घालायची वेळ नव्हे. बघा ना भाऊजी, आता तुम्ही त्यांना सांगा, हे ना उगाच माझ्याशी. अहिल्या, मी तुम्हा दोघांनाही सांगतोय, माझं बोलणं झालं की जिथे जायचं आहे तिथे जाऊ शकतेस. फक्त या जरा इकडे. वामन तू थांब. लाजतेस काय खरंच? बरं बाई, माझ्यावर विश्वास नसेल तर इकडे ये आणि आरशात बघ. ये ना.